लयभारी कलाकारांचा बाप्पा या कार्यक्रमामध्ये मी आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत शिवडी, शिवडीजवळ. शिवडी आणि काळाचौकीच्या मध्ये एक कलावंत राहतो. वास्तविक त्याचं बालपण तिथे गेलं आहे, आता तो तिकडे राहत नाही, पण बालपणी जो आपल्या घरचा गणपती आहे तो तिथे बसवला जातो. त्याची पूजा अर्चा करण्यासाठी हा कलावंत इथे मुक्काम ठोकून असतो 5 दिवस. आणि या कलावंताचं नाव आहे संजय खापरे. तर आपण आता संजय खापरेच्या घरी जाणार आहोत, त्याच्या बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि त्याच्याकडून त्या बाप्पाची माहिती काय आहे ती त्याच्याकडून मिळवणार आहोत. तर चला माझ्यासोबत संजय खापरेच्या घरी. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो. गजाननाशी गणराया आधी बंधू तुझ मोळया. मंगल मूर्ती श्री गणराया आधी बंधू तुझ मोळया. सिंदूर चर्चित धवळे अंग चंदन उठी खुलवी रंग. बघता मानस होते दंगे जीव जरला चरणी तुझया. गणपती बाप्पा मोरया. तू सुख करता तू दुख हरता विघ्न विनाशक मोरया. संकटी रक्षी चरण गुलामी गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती तू गणनायक वक्रतुंड तू सिद्ध विनायक. तुझ्या द्वारे आज पातळो नेहमीया. तू सकळांचा भाग्य विधाता तू विश्वेचा स्वामी दाता. माता पिता जगिया ज्ञाता तू सर्वस्वी जगिया. पामर ईश्वर उनी भासती तुझी आरती गाया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी संजय खापरे. आपण बघता की आमच्या घरातल्या गणपतीची आरास आमच्या आजोबांपासून हा गणपती आमच्या घरात येतो आहे. पूर्वी आमची अशी बैठी चाळ होती आणि नंतर 1992 पासून ही आमची जेव्हा चाळ तयार झाली, चाळीची बिल्डिंग झाली आणि मग आमच्या बिल्डिंगमध्ये गणपती यायला लागले. पूर्वी अगदी मैदान होतं, सणवार काळायचे आणि गणेशोत्सवामध्ये खास विशेष विसर्जनाची मिरवणूक किंवा आगमनाची मिरवणूक ही खूप छान पद्धतीनं व्हायची. तशी एक वेगळीच मजा होती. पण आजही डेकोरेशन वगैरे करताना, पूर्वी माझे वडील माझे काका वगैरे डेकोरेशन करायचे, नंतर मी आणि माझा भाऊ करायला लागलो. यावर्षीसुद्धा जरा इको फ्रेंडली आमचा गणपती आम्ही केला आहे, पेपर मॅशनचा गणपती आमचा. त्याच्यामुळे एक वेगळीच मजा आहे. आणि गणपतीच्या आधी काही 3-4 दिवस आम्ही डेकोरेशनची तयारी करतो, जेणेकरून आपल्या कामातला वेळ काढून स्वतःचं एक मनोरंजन असतं ना, ते कॉलेज लाईफमध्ये किंवा शाळेत लाईफमध्ये आपण एन्जॉय करायचो. ते आता इथे सगळं करताना खूप मजा आली आणि भावना तीच आहे, पण एक थोडंसं बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरा बदलला की जरा थोडंसं काय होतं की शालेय जीवनामध्ये असताना कुठेही आपलं व्यावहारिक ज्ञान नसायचं, त्याच्यामुळे चेहऱ्यावरचा तो निराधार भाव आणि आता व्यावहारिक जीवनामध्ये आल्यानंतर खर्च आणि एकंदर सगळ्या गोष्टींची जी काही आपण जुळवणी करतो आणि मग करतो यातला एक वेगळा भाव असतात. पण तरीसुद्धा गणपतीचा वरची जी श्रद्धा आहे किंवा गणपतीचं आम्हाला जे वाटतं ज्या भावनेने आम्ही आणतो ती भावना तशीच आमची अजून कायम आहे. त्यामुळे या बाप्पाबद्दल वेगळं आकर्षण आहे, सर्व जनमानसामध्ये याचं एक वेगळंच मनामध्ये स्थान आहे, ते आमच्या देखील आहे. त्यामुळे खूप छान वाटतं गणपतीचे दिवस म्हटल्यानंतर त्याची आरास कर.
तर आता आपण संजय खापरेच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. फार घरचं सुंदर वातावरण आहे, घरचे लोक खूप छान आहेत आणि अशा वातावरण संजय खापरे जो लहानपणापासून शिवळीमध्ये लहानाचा मोठा झाला, आज तो कलाकार एक कलाकार होता मुळात, त्या डिझायनरचं रूपांतर एका अभिनेत्यामध्ये झालं. अशा उत्तम माणसाच्या गणपतीचं बाप्पाचं दर्शन आपण घेतलेलं आहे. तर मी पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन कलावंतांना भेटणार आहे. तोपर्यंत मी आपली रजा घेतो आणि पुढचा लय भारी कलाकारांचा बाप्पा घेऊन येतोय लवकरच. माझा हा लय भारी कलाकारांचा बाप्पा हा जर कार्यक्रम तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कमेंट द्यायला विसरू नका. धन्यवाद.